चाललो भरपूर खाल्ले मी भरपूर चिंचा खाल्ल्या चिंचा खाल्ल्या उतरता येत नव्हतं हो झाडावर चढून गेला चढून गेलो ओढभर चिंचा खाल्ल्या खाल्ल्या पण खाली उतरता येत नव्हतं उतरता येत नव्हतं मग तू काय युक्ती केली रे महाराज गावात गेलो शाबास फडत फडत गावात गेलो शिळी आणली बर शिळी आणली झाडाला लावली झाडाला लावली झाडाला लावली मग खाली खरे मूर्ख झाडावर चढून गेला ओढवर चिंचा खाल्ल्या उतरता येत नव्हतं परत 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 घरी गेला शिळी आणली झाडाला लावली आणि शिळीने खाली उतरला हे दिवसा चांदा दाखवतो का खरे ओ मूर्ख अरे स्वप्नाच्या गोष्टीच सांगतो का आराम खोर महाराज महाराज तुम्हाला माहिती आहे याचा बाप आहे ना गावाला जायले बर मुक्तानगर तालुका भुजाल जिल्हा पण आता त्याला घोडं घालायला कोणी नव्हतं हो म्हणून त्याला ठेवलाय म्हणजे हा घोड्याचा घराणा करतो का मग बरं बरं अहो तुम्ही आता हा कांबडे आला हा एक नंबर बर मी तुमच्या पहिले आलोय तू दोन नंबर मी तुमच्या पहिले आलोय माझ्या पहिले मी दरबाराच्या मागे होतो दररोज मी आधी दरबारात येतो सगळ्या पहिले सांगा महाराज आमच्या अगोदर तुम्ही येता का नाही मी येतो तुमच्या अगोदर मी आलो होतो माझ्या आधी दरबाराच्या मागे होतो असं का सगळे डुकरं मारून टाकले म्हणजे सगळे दरबारात घुसले डुकरं घुसता का अहो मागे कोणी नापुरका ठेवलाय बर महाराज मी निघालो होतो मी ड्युटीवरती निघालो होतो पण माणसाला जीवनामध्ये काहीतरी टेन्शन असतं जीवनामध्ये माणसाला टेन्शन असतं मनुष्य जन्माला येतो पण त्याला काहीतरी टेन्शन असतं जरूर तुम्हाला पण टेन्शन आहे हो त्याला पण टेन्शन आहे सगळ्या जगाला टेन्शन आलं हो कोरोना झाला लॉकडाऊन झालं बर गाडी चालत नाही एक्स्ट्रा बंद झाल्या मग तुला काय टेन्शन आहे बायकोचं टेन्शन तुझ्या बायकोचं बायको अरे तुझ्या बायकोचं टेन्शन असेल ना तुझ्या घरी या दरबारामध्ये नको महाराज हो मी निघालच होतो ड्युटीला बर मग घरात पाय दारात पाय पण बायको मला काय म्हणते काय म्हणते आज ड्युटीला जाऊ नका आज ड्युटीला जाऊ नका सांगा हे बोलणं झालं का बोलण्याचं पिल्लू अरे अरे जर ड्युटीला नाही गेलो तुला समज द्यायला पाहिजे होती ड्युटीला नाही गेलो तर उपाशी मरण्याची फाळी येणार ड्युटी मोठ्या पानाचा प्रश्न आहे गेल्याशिवाय फळ मिळेल का नाही रे बाबा ते सांगितलं मी महाराज हो तुम्हाला माहितीये मी संतापी माणूस आहे संतापी दोनच मिनिटात मला संताप येतो गव्हर्नमेंट स्वभावाचा आहे का नाही बर तिला म्हटलं चुनी माय गोरी पान कुणाला म्हणतो ऍक्शन आहे बोलण्याची ऍक्शन आहे ऍक्शन आहे तो हात असा पुढे कर असं करू का माझ्याकडे नको तिला सांगितलं तुम्ही माने घोडे पान मी आज युक्तीला नाही गेलो बर महाराज संतापते हो संतापाच्या भारात माझं कापून घेतील काय कापून घेतील कोर्टचा पगार कोर्टचा पगार कापून घेतील अरे मूर्ख आहे का नाही तुला भरपूर पैसे लागले हा पुढचे काय दोन सालाचे पैसे लागले तुला हिशोब काही कर सांग काही कर ना खाजी असं का होईल जरा धीर धर असं का कैलंग धरू कैलंग धरू बरं पुढे काय झालं मग निघालो गांधी मानवे निघालो गांधी बर गांधी पिढोदा हो सांगा बजरंगबलीचं मंदिर लागलं रस्त्याने बजरंगबलीचं मंदिर काकासट महाराज त्यांचा मत हे काकासट महाराज महासंत त्या मंदिरात बसले होते पुढेदार काकासट महाराज त्यांच्या मठात गेलो बर त्यांच्या मंदिरात घुसलो हो चमत्कार अरे चमत्कार कसा चमत्कार काय चमत्कार झाला मंदिरात घुसलो हो महात्मा संत साधू बसलेले होते संत महात्मा बसले होते हा बर आता मी दर्शन घेतलं हा हनुमाकारी वापस घे निघायला लागलो बर मग पण ते महाराजांचं लक्ष माझ्याकडे गेलं मला काय म्हणता हा हवालदार साहेब कुठं जातात जाता कुठं त्यांना सांगितलं म्हटलं ड्युटीला जातोय हो माझ्या रोजची रोजी रोटी म्हणे ड्युटीला जाणार नका जा बर आपलं माझं काही घेणं देणं नाही घेणं देणं नाही पण आता माघारी जात असताना हो माझ्या प्रश्नांचं काहीतरी उत्तर देऊन जा प्रश्नाचं उत्तर
अरे बाबा संत महात्मा त्यांनी तुझ्यावर प्रश्न टाकला आणि त्या प्रश्नाचे उत्तर तुझ्याकडे मागत आहे. मग तू काय सांगितलं? आता मी त्यांना सांगितलं, म्हटलं तुम्ही साधू संत महाराज, साधू संत येते घरा तोच नेहमी दिवाळी दसरा. साधू संतांची दयाला गोडी, दयाला पांडू रंगावडी. बर मग महाराज मी त्यांच्या शरण गेलो, विचारलं. बरोबर आहे. म्हटलं साधू संत तुम्ही आहेत. हो आम्ही काय, आम्ही मानव लोक आहे. तुम्ही जरी माझ्यावर प्रश्न टाकला हे उत्तर माझ्याकडून कसं मिळेल? देता आलं तर देईल. बरोबर आहे. नाही देत आहे तर काय देईल बाबा? हा विलाज आहे. ऐका ना हो महाराज, अहो त्यांनी मला प्रश्न टाकला ना. कसा प्रश्न टाकला? काय बोलले? म्हणे येंगाड्याचं तेंगाड, येंगाड्याचं तेंगाड, उरुण फटाचं तीर फट, आठ पाय दोन शब्द, आठ पाय दोन शब्द, दहा मिनिटं जाडत लगेच सुटत. अरे 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 हा प्रश्न फार घाण आणि बिकट. तुला चिंता प्राप्त झाली म्हणजे या प्रश्नाचं उत्तर कसं द्यावं? अहो मी चिंतेतून झालो. बरोबर आहे. मला काय समज मध्ये येणार महाराज? हो मी त्यांच्या शरण गेलो. बरोबर आहे. म्हटलं बाबासाहेब अहो साधू संत आहे तुम्ही, हो या समाज शांततेचं हृदय आहे, हृदय आहे, मी शरण आलो मरण देऊ नका. बर म्हटलं हा प्रश्न एका रिपीट करून सांगा, रिपीट करा. हा तेव्हा मला समज मध्ये येणार. त्यांनी काय रिपीट केला? हेंगाड्याचं तेंगाड, हेंगाड्याचं तेंगाड, मी सुद्धा शाही शास्त्र आठवा पुराण वाचून पाहिलं. हर वर्षी ग्रंथ लागतो. हा जो प्रश्न आहे राम ग्रंथ काशी खंड सगळे वाचले तिथं आढळत नाही. आढळला नाही. बर मग महाराज हा मी त्यांना विचारलं याच स्पष्टीकरण करून दाखवा. मला उत्तर जमत नाही महाराज. मी तुमच्या शरण आलो. हो मला समजत नाही. तुम्हीच उत्तर देऊन टाका. देऊन टाका. त्यांनी सांगितलं कसं? म्हणे हेंगाडाचं तेंगाड, बर उरफाटाचं तिरफाट, आठ पाय दोन शब्द, दहा मिनिटं चटकन लगे सुट्ट. म्हणे अरे हवालदार म्हणे बातरे बात म्हणे त्या कुत्र्या चालले अरे मूर्ख. तुम्हाला समजलं नाही का? तुम्हाला अरे याचं स्पष्टीकरण करून दाखव. निरोपण दाखवू? निरोपण करू. निरोपण करून दाखव. मला काही कळत नाही. बरं. आणि माझ्या डोक्यात हा प्रश्न बसत बी नाही. तुम्ही एक काम करा महाराज, मागे जा दोन मिनिटं झोपा.